अब आएगा मजा। शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनरबाजी। रविवारी राजकीय वर्तुळात महाभूकंप झाला। राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदावरून चाललेल्या घडामोडीवरून अखेर अजित पवारांनी काका व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवारांना रामराम ठोकत शिंदे फडणवीस सरकारच्या सत्तेत सामील होण्याचा निर्णयच घेतला। हा निर्णय इतका जलद गतीने झाला की मंत्रिमंडळात ना भूतो ना भविष्यतो या वाक्याचा प्रचितीप्रमाणे अजित पवारांसह अन्य 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। अजित पवारांना पक्षातील 40 अधिक आमदारांनी अजित पवारांना जाहीर पाठिंबा दिला। या शपथविधीनंतर राज्यभरात अजित पवार समर्थकांकडून भव्य जल्लोष साजरा करण्यात आला। शिंदे फडणवीस पवार यांची पॉवरफुल ताकद राजकीय वर्तुळात स्पष्ट झाल्याने शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी अब आएगा मजा असे ठळक अक्षरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात डिजिटल फलक लावला। या फलकावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नवे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत व स्वतः जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांचा फोटो व बॅनरवर लावण्यात आले। हे बॅनर शहराच्या मुख्य केंद्रबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात झळकवल्याने बॅनर पाहण्यासाठी शिवसैनिकांनी एकच गर्दी करून जल्लोषही केला। एकंदरीत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी विरोधकांना फलक लावून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॉवरफुल ताकदीची जाणीव करून दिल्याचा चर्चेला उधाण आलंय। त्यावरून येणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे फडणवीस तसेच पवार यांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विरोधकांच्या पायाखालची आता जमिनी सरकलेली काय असा चिन्ह स्पष्ट झाला आहे।